देशाची भावी पिढी घडावी यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या चार भिंतीमध्ये शिक्षण दिलं जातं। मात्र शाळेच्या चार भिंतींची अवस्था दयनीय असेल तर देशाची भावी पिढी घडेलच कशी असा प्रश्न सध्या सतावतोय। त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची दखल त्वरित घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे। देशाची भावी पिढी म्हणून आज विद्यार्थ्यांकडे पाहिलं जातं, त्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजनाही केल्या जातात। मात्र या उपाययोजनांची पायमल्ली होत असेल तर देशाची भावी पिढी घडणार कुठून असा प्रश्न सध्या पालकवर्गांना सतावतोय। धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक एक देखील या प्रश्नाला अपवाद नाही। शासकीय निधीतून शाळेत विविध उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत, मात्र कोरोना काळात या शाळेत राबविल्या गेलेल्या उपाययोजनांची पूर्णता वाट लागली। विशेष बाब म्हणजे शाळेच्या प्रवेशद्वारावरील दरवाजाची अवस्था तर पूर्णता गंभीर आहे। दरवाजाचे कुलूप तुटल्याने प्रवेशद्वार 24 तास खुले असते, त्यामुळे शाळेत लघुशंका करणाऱ्यांच्या फेऱ्या 24 तास सुरू असतात। सध्या तर शाळेत रात्री दारुड्यांचा वावर असतो असेही एकी वात आहे। कोरोना काळात शाळेची अशी परिस्थिती असल्याने शाळेला कोणी वाली आहे का असे म्हणण्याची वेळ नेर ग्रामस्थांवर आली आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शाळेबरोबर प्रवेशद्वारावरील दरवाजाची दुरुस्ती करावी अशी मागणी नेर ग्रामस्थ करत आहेत।